लोकसभा सार्वत्रिक निवडणुका एप्रिल मे मध्ये होणार. मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पूर्वतयारीबाबतचा आढावा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सातारच्या नियोजन भवनात घेण्यात आला. आगामी लोकसभेच्या निवडणुका येत्या 2 महिन्यात होण्याची शक्यता असून केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभेच्या तारखा जाहीर करेल. त्या अनुषंगाने राज्यात निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची व्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्था, मतदार नोंदणी, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, दाखल गुन्हे इत्यादीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाच्या वेळी अप्पर सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सातारा जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्था याबाबत समग्र व वस्तुस्थितीजन्य आढावा घेत ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या मुद्द्यांवर जाणीवपूर्वक लक्ष देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे अशा सूचना केल्या. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड. तर एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये हा पुढच्या इलेक्शन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून माझे जिल्हे दौरे सुरू झालेले आहेत. तर मागच्या शुक्रवारचा पुणे जिल्हा, आज सातारा जिल्ह्याचा रिव्ह्यू घेतला आपण आणि पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर असे दौरे आहेत. बेसिकली या रिव्ह्यूमध्ये निवडणुकीची तयारी कुठपर्यंत झालेली आहे आणि कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही कमी असेल तर त्या पद्धतीने त्यांना इन्स्ट्रक्शन देणं, रिव्ह्यू घेणं असा हा सर्वसाधारण कार्यक्रम होता.